मंडळी, तुमचं प्राजक्तास कुकिंग आर्ट या मराठी रेसिपी चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आहे। तर आज आपण हलवाई स्टाईल बालुशाही बघणार आहोत। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण इंग्रेडिएंट्स बघून घेऊयात। तर इथे दोन वाटी जो आहे तो मैदा घेतलेला आहे। सगळे मेजरमेंट ह्या वाटीने घेतलेले आहे। तुम्ही जी वाटी घ्याल त्या वाटीने सगळे मेजरमेंट कराल। तर मी ही वाटी घेतलेली आहे। तर इथे ह्या वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे। इथे बेकिंग पावडर घेतलेला आहे, ते एक चमचा आपण टाकणार आहोत। आणि वन फोर्थ वाटी जी आहे आपण तूप टाकणार आहोत। तर हे जे झालं, पाकासाठी काय काय इंग्रेडिएंट्स लागतात ते सांगते आहे। तर इथे दीड वाटी जी आहे ती साखर घेतलेली आहे। वन फोर्थ वाटी जी आहे ते पाणी घेतलेलं आहे। हिरव्या वेलची पूड घेतलेली आहे मी, 6 ते 7 वेलची पूड, आणि ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे। आणि केशरी कलर आहे तो ऑप्शनल आहे, तुम्ही याऐवजी केसरही टाकू शकता किंवा नाही करू बघू शकता। मी इथे व्यवस्थित असं 1/4 वाटी जी आहे तूप टाकून यामध्ये, याऐवजी तुम्ही डालड्याचा वापरसुद्धा करू शकता। मी इथे तूप घेतलेलं आहे। आता तूप व्यवस्थित ह्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे याला रवाळ टेक्स्चर आलं पाहिजे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। टाकलं तरी चालेल। तर येथे मी जे आहे सनफ्लॉवरचं डालडा वापरते आहे, म्हणजे वनस्पती घी वापरते आहे। तुम्ही तेलही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता तुमच्या याच्यावर, पण मी ही डालड्यामध्ये तळणार आहे। तर मी आधी जे आहे सर्वप्रथम पीठ मळायच्या अगोदर सर्वप्रथम, कारण सगळे जी बालुशाही ती आपल्या एकदम मंद आचेवरती जी आहे ती तळावी लागते, त्यामुळे मी सर्वप्रथम हे डालडा जो आहे ना तो गरम करायला ठेवणार आहे मंद आचेवरती, म्हणजे जेणेकरून आपलं पीठ वगैरे सगळं मुरेपर्यंत हे व्यवस्थित असं गरम होईल। तर आता हे मी गरम करायला ठेवते आहे। तर आता जेवढे मला तळण्यासाठी लागणार बालुशाही मी तेवढं, म्हणजे डालडा लागणार मी तेवढाच काढून घेतलेला आहे, थोडा जास्त नाही घेतलेला। आता हा मी तुम्ही बघू शकता एकदम मंद आचेवरती मी ठेवलेलं आहे। तर आता हे बघून बाजूला ठेवूयात, आता पीठ मळून घेऊयात। आता इथे मैदा घेतलेला आहे, मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे। इथे एक चमचा बेकिंग पावडर, इनकेस तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही दह्याचा वापरसुद्धा करू शकता। आता समजा हे दोन हे आहे तर यामध्ये दह्याचा वापरसुद्धा करू शकता। मी यामध्ये बेकिंग पावडर वापरते आहे, दही किंवा सोड्याचा वापर करू शकता। तर आता यामध्ये मी तूप टाकून घेणार आहे 1/2। तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। हे बघा व्यवस्थित असं टेक्स्चर याला आलं पाहिजे, असं आपण जर हे करायला गेलं तर असं आलं पाहिजे। तर इतपत आपल्याला यामध्ये तूप घालून हे याला लावून घ्यायचं आहे। तर आता उंडा मळायच्या आधी यामध्ये मी चिमूटसर असं मीठ घालून घेणार आहे। तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ करत असाल तर मीठ घातल्याने त्याचा स्वाद आणखी वाढतो। तर आता इथे या स्टेजला मी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे। तर इथे चिमूटभर असं मीठ टाकून घेतलेलं आहे मी, व्यवस्थित मिक्स करून कोमटसर पाण्यामध्ये
किंवा थंड पाण्यामध्ये रूम टेम्परेचरवरच्या पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये नाही। आता हा मळून घ्यायचा आहे गोळ। आता काही काही काय करतात तर याला टेक्स्चर येणं मीन्स याला पदर अशा येण्यासाठी असं एकदम असं जोर देऊन किंवा मळत नाहीत। कसं करतात तर हलक्या हाताने एकदम, तर ते तुमच्यावरती आहे। जर तुम्हाला बालुशाहीला एकदम असा व्यवस्थित असा पदर पडलेला आवडेल तर मग तुम्ही इकडे एकदम हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। आणि हे जो आपण बाउल घेतला आहे, कटोरं घेतला आहे, त्यालाही चिकटत नाही आहे। हे असंच जास्त हे नाही करायचं, याच्या आतमध्ये जाळी बनली गेलेली पाहिजे म्हणून आपण असंच ठेव। तर यावरती आता हा गोळ आपला बनून झाला आहे ना, तर यावरती आता सुती रुमाल झाकून ठेवायचा आहे आणि हे 10 मिनटं जे आहे आपण बाजूला ठेवणार आहोत। तर आता आपण साखरेचा पाक करून घेऊया। तर आता या साखरेचा पाक करायला यामध्ये 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्या अर्ध पाणी घातलेलं आहे। आता आपण साखर विरघळेपर्यंत याला हलवायचं आहे। इथे आता साखर व्यवस्थित थोडीशी राहिलेली आहे पण या स्टेजला मी इथे लिंबाचा रस टाकते आहे, लिंबू पिळते आहे। याच स्टेजला पिळायचं आहे जेणेकरून याची हे थंड मीन्स हा पाक तयार झाल्यानंतर आपल्याला याची जी आहे ती साखर झाली नाही पाहिजे म्हणून आपण यामध्ये लिंबू टाकला आहे। आता लिंबू टाकल्यावर थोडं फिरवल्यानंतर आता वेलची पूड आणि कलर टाकायचा आहे, कलर ऑप्शनल आहे। तर आता एक ताई पाक बनला आहे की नाही ते चेक करूया। तर आता तुम्हाला मी सांगते आहे, बघू शकता लास्ट जो राहील ना, जर रेश दिसली ना बारीक, तर तो एक ताई पाक तयार झालेला आहे असं आपण समजायचं आहे। तर हो पण तरी पण तरी थोडासा बाकी आहे, तर आपण शिजवणार आहोत 2 मिनटं फक्त, बाकी हा रेडी झालेला आहे। तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे हा हातात घेऊन सुद्धा चेक करू शकता, काहीच हरकत नाही। तर आता तुम्ही बघू शकता एक तारी पाक तयार झालेला आहे। आता हा मी बंद करते आहे आणि हा बाजूला ठेवून देते आहे आणि आता आपण बालुशाही करायला घेऊयात। बघू शकता याला हे पीठ नरम झाले, याला किती छान अशी जाळी आली आहे ते तुम्हाला याच्यावरूनच समजेल की पीठ किती छान मळलं गेलेलं आहे। आता मी एवढा घेतलेला आहे, आबड धोबड असं गोल करायचं आहे आणि मधनं तुम्ही गोल पाडून घ्यायचं आहे। बघितलं किती सोपं आहे ते, पुन्हा एक करून दाखवते। गोल आणि मधल्या भागी इत्र फाडून घ्यायचं। तर अशाच प्रकारे मी हे एक बॅच रेडी करून घेतलेली आहे। आता आपण तळायला घेऊयात। इथे आपला जो डालडा आहे तो व्यवस्थित गरम झालेला आहे, कारण आपण पीठ मळायच्या पण अगोदरपासून ठेवला होता। आता मंदाचर व्यवस्थित गरम झालेला आहे। तर आता मी यावरती एक एक बालुशाही सोडते आहे। जर जास्त गरम झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गॅस बंद करून आणि मग थोड्या वेळाने टाकायचं आहे। तर मी पूर्ण एक बॅचमध्ये टाकलेली आहे आणि आता हे आणि तुम्ही बघू शकता गॅससुद्धा मीडियम एकदम मंदाचेवरती आहे, मीडियमसुद्धा नाही आहे। तर तिकडे तळून होत आहे, मी इकडे बनवते आहे। तर एकदम तांबूस असं सोनेरी कलर येईपर्यंत
तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की छान प्रकारे वरती फुलून आलेले आहेत ते, आणि फुकटा ही खूप छान तर मीडियम साइजचा मी बनवते आहे। अशा लेयर्स फुटतात ना, खूप 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 छान दिसतात त्या, अगदी हलवाई स्टाईल बनते ही बालूशाही अशा प्रकारे केली तर। आणि मी गॅरंटी देते नक्कीच छान बनेल। आणि डालड्यात तळून बघा, खूपच छान होतील। जेव्हा तुम्ही करताना याला मुरड हे घालू शकता, लेयर नसेल चालत तर प्लेन ही करू शकता। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे लेयर सुटलेले आहेत। आता आपण एकदा ना साइड ने बघू। वाव, खूप मस्त। एक एक घाणा करायला 15 ते 20 मिनिटं लागतात, कारण एकदम मंद आचेवरती करतो आहे। मंद आचेवरती करण्याचा भाग असाच की तो आतपर्यंत व्यवस्थित जे आहे ते आपण तेलामध्ये जे आहे ते तळून डाळ्यामध्ये, तेलामध्ये किंवा तुपामध्ये, तुम्ही जे घ्याल त्यामध्ये व्यवस्थित तळलं गेलेलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आतपर्यंत व्यवस्थित पाक त्याच्यामध्ये गेला पाहिजे। त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंद आचेवरती करायचं आहे। टाइम कन्झ्युमिंग आहे, पण प्रोडक्ट व्यवस्थित निघतो, त्यामुळे आपला घाणा जो आहे, जो एक एक मीन्स बासुंदी आपण टाकतो आहे, जो काढतो आहे, व्यवस्थित रित्या मंद आचेवरती तळून घेणं गरजेचं आहे। एक एक बाजू व्यवस्थित अशी खरपूस सोनेरी तळून निघाली पाहिजे। तेव्हा कुठे त्यामध्ये आपण जेव्हा पाकामध्ये टाकून तेव्हा पाक सुद्धा आतमध्ये जाईल। तर ही टिप नक्की लक्षात ठेवा, शांततेने व्यवस्थित निघेल। तर आता हे व्यवस्थित अजून झाल्या नाहीयेत, एकदा आपण उलटून बघूया। अजून खूप राहिले आहेत, 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत हा घाणा टाकायला। पण ठीक, व्यवस्थित अशा खरपूस मी तळून घेते आहे डाळ्यामध्ये। तर तुम्ही इथे बघू शकता खरपूस असा सोनेरी कलर आलेला आहे, पण तरीही मी हे थोडा वेळ ठेवणार आहे। मला अजून यापेक्षा थोडासा हवाय, पण हे होईपर्यंत आपण दुसरीकडे जो पाक बनवला आहे ना, तो पाक सुद्धा आपल्याला जेव्हा आपण ही बासून ही जी आहे बालूशाही त्यामध्ये टाकणार ना, तो पाक सुद्धा गरमच लागेल। तर आपण पाक, मी दुसऱ्या साईडला पाक सुद्धा गरम करून घेते आहे। हेच हे तर झालेलंच आहे, ही बॅच झालेलीच आहे। आणि दुसरी गोष्ट, पाक गरम करायच्या आधी मला तुम्हाला सांगायची आहे, आपण लिंबू टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता साखर याची झालेली नाही आहे, आणि पाक किती व्यवस्थित घट्ट झालाय। तर हा पाक जो आहे मला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। इकडे दुसऱ्या बर्नरवरती मी पाक गरम करायला ठेवला, पाक व्यवस्थित गरम झालेला आहे। आता आपण बालूशाही काढून घेऊयात। तर आता बालूशाही व्यवस्थित झालेली आहे, तर यामधला जो डालडा आहे तो व्यवस्थित निथळला पाहिजे, त्यामुळे 2 मिनिटं
मी असंच ठेवणार आहे, म्हणजे डालडा व्यवस्थित तर आता पाकचा गॅस मी बंद करून घेतलेला आहे, तर व्यवस्थित दोन्ही बाजूंनी 5-5 मिनिट आपल्याला ह्या पाकामध्ये ठेवायचं आहे हे बालुशाही। तर आता इकडे एक एक बाजू 5-5 मिनिटांनी ठेवून घेते आहे। आपण आता दुसरा घाणा तळायला घेऊयात। अगदी सेम पहिल्या बॅचला केले तसंच अगदी यालाही करणार आहे। आणि तुम्ही बघू शकता या बालुशाहीला किती सुंदर असा कलर आलेला आहे। एका बाजूने मी 5 मिनिटं ठेवली आहे, आता दुसऱ्या बाजूने करून घेऊया। व्यवस्थित टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या की व्यवस्थित बालुशाही अगदी हलवाई स्टाईल होते। तर यामध्ये आता दोन्ही साईडने व्यवस्थित असा पाक आहे साखरेचा तो गेलेला आहे। आता मी सर्व करते आहे। हे थोडं सुकवायला ठेवलं ना एकदम हलवाई स्टाईल रेसिपी आहे ही याची बालुशाहीची। आणि हे जे आहे हे यावरती वेलची आहे। तर तुम्हाला मी एक बालुशाही जी आहे तोडून दाखवते आहे। तुम्ही बघू शकता जवळनं दाखवते आतपर्यंत याचा रस गेलेला आहे आणि आतनंही किती छान झाली आहे ती। नक्की 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 ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे ते। तुम्ही बघू शकता किती छान आपली बालुशाही झाली आहे ते। मी थोडे बदाम पिस्ताचे काप टाकले ना एकदम सुंदर थोडं सजवायसाठी। तर नक्की ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडली असेल, ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या प्रतिसादाची आपल्या चॅनलला खूप अशी गरज आहे। तर ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।